अंगणवाडी आहार वाटपाच्या कामापासून महिला बचत गटांना ऑनलाईन प्रक्रियेमुळे वंचित राहावं लागणार आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या बचत गटाच्या महिलांनी विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे. आहार वाटपासाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करणं हे बंधनकारक असल्यानं वेळेत माहिती न मिळाल्यामुळे अनेकांची नावं ही नोंदणी झालेली नाही, त्यामुळे हदगाव तालुक्यातील बचत गट येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. या संदर्भातलं निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिलेलं आहे. आमचे बचत गट 12 आण्यापासून आम्ही लेकरू शिजित होतो, अंगणवाडीला खाऊ शिजित होते, तर त्याने काय केलं आम्हाला काही सांगितलं नाही. त्याचे टेंडर त्याचेच लोक आम्हाला नांदेडला जाऊन 25,000 खर्च आला, कागदपत्र केले, 30 तारीख कोणच सांगितलं नाही. 30 तारखेला आम्ही शेवटला गेलो तर 4 त्याने बंद करून टाकलं, संपलं म्हणले, तारीख संपली तर आता आम्हाला 25,000 लागले तर आता आम्हाला आत्मदहन करायची वेळ आली. आम्हाला 3 दिवसाची साहेबानं तारीख वाढून द्यावा. मुंबईला सुद्धा गेलो होतो आम्ही, नवी मुंबई बेलापूर. आम्हाला मॅडमनं याच्या बालवाडीच्या मॅडमनं एकही नाही कल्पना दिली. आम्ही कागदपत्र करून बेजारे 3 आमचा कमीत कमीत 25 ते 20,000 खर्च झाला. आम्ही जाऊन अन्नबेचळचं आणलं, वदिराबादचं काढलं, इथं दिड्डी काढली बँकेमध्ये. आम्हाला हे काय माहीत होऊ दिलं नाही मॅडम, यांनी आपल्या बालवाडीच्या मास्तरींनी सांगलं नाही. त्याच्यानंतर आम्हाला कळल्यावर आम्ही कागदपत्र करण्यात थोडा वेळ गेला, 2-4 रोजात झाले नाहीत. 4 त्याने ऑनलाईन बंद करून टाकली. याची आम्हाला वाढ द्यावा, 3 दिवसाची मुदत फक्त, हीच मागणं आमची शासनाला.